गुन्हेगारीला वचक बसावा यासाठी आता पोलीस प्रशासन चांगलंच ॲक्शन मोडवर आलंय. पुण्यापाठोपाठ नागपुरात देखील सराईत गुन्हेगारांची परेड करण्यात आली. नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी गुन्हेगारांची परेड घेत चांगलीच तंबी दिली. जवळपास 317 गुन्हेगारांना पोलीस ठाण्यामध्ये बोलावून त्यांना यावेळी समज देण्यात आली. यापुढे जर गुन्हा केला तर थेट कारवाई केली जाईल अशी तंबी यावेळी गुन्हेगारांना देण्यात आली. पुणे पोलिसांकडून कालच्याप्रमाणे आज देखील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलीस आयुक्तालयात बोलावण्यात आलं होतं. ज्यांच्या नावावर सातत्यानं वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद आहे असे स्थानिक पातळीवरचे गुन्हेगार आहेत. कालच्याप्रमाणे टोळी प्रमुख यामध्ये नसले तरी 200 आसपास स्थानिक गुन्हेगारांना पोलिसांकडून आज हजेरीसाठी बोलावण्यात आलं. त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचा फॉर्म भरून घेतला. यामध्ये अंमली पदार्थाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्यांचा प्रामुख्यानं समावेश आहे. पुणे पोलिसांकडून कालच्याप्रमाणे आज देखील रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांना पोलीस आयुक्तालयामध्ये बोलावण्यात आलेलं होतं. आणि ज्यांच्या नावावर सातत्यानं वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद आहे तसे स्थानिक पातळीवरचे जे गुन्हेगार आहेत त्यांना देखील आज तंबी देण्यात आली. कालच्याप्रमाणे टोळी प्रमुख यामध्ये नसले तरी 200 आसपास स्थानिक गुन्हेगारांना पोलिसांकडून आज बोलावण्यात आलेलं होतं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.